अशा आल्हाददायक वातावरणात एका फुलपाखराने संदेश आणला. चला चला, फुलांचा राजा आला. चला स्वागत आला. हे ऐकताच सर्व फुले सावध झाली, जणू काही फुलपाखराने आज्ञा दिल्यासारखीच. सर्व फुले ताट उभी राहिले. त्या ठिकाणी लाल टपोरा गुलाब राजा अतिशय ऐटीत आला आणि तो राजा सिंहासन रूपी उंच कट्ट्यावर बसला. सगळीकडे गुलाबराजांना पाहून शांतता पसरली. सदाबहार सदाफुलीने छानसे गाणे म्हटले, छानशी गोष्ट झेंडूने सांगितली आणि फुलपाखराने सुंदर असे नृत्य केले, जे सर्वांना मोहित केले.